भावपूर्ण श्रद्धांजलि आत्ताच व्हॉट्सअपवर बातमी वाचली आणि आकाशातील वीज आमच्या डोक्यावर पडून आमच्या हृदयाची तशी अवस्था झाली. कारण फोटोत दिसणारे एस बी मोहिते साहेब यांचा माझा अतिशय दाट संबंध नोकरीमध्ये सुद्धा आणि मैत्रीसुद्धा. मी कराडला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 400 किती असताना आमच्याकडे जे काम होतं सोलापूर ते बार्शी कराड टू पुणे त्यापैकी एका सबडिव्हिजनला मोहिते साहेब डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून माझ्याकडे होते, एस डी ओ होते. आणि आता जसे लोक फॅमिली एका ठिकाणी ठेवून दुसरीकडे काम, तसंच आहे. आमच्याकडं प्रथा होती विंचवाडचं बिराड पाठीवर, ते सुद्धा फॅमिलीशी सब डिव्हिजनला होते. आणि जेव्हा केव्हा आम्ही त्यांच्या एरियामध्ये जायचो ते मला बाहेर किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवू देत नव्हते, आवर्जून घरी घेऊन जायचे. त्यांच्या फॅमिलीसोबत सगळ्यासोबत माझं जेवण व्हायचं. अतिशय 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 प्रेमळ मन मिळाऊ फॅमिली आणि साहेबांचं विचारायचंच नाही, नेहमी हसतमुख हसतमुख हसतमुख. शेवटी ते चीफ इंजिनियर म्हणून रिटायर झाल्याची गोष्ट वेगळी. वय अवघं 75 पूर्ण केलं, पण पहा मंडळी, एक एक हार्ड वर्कर पडद्या आड होऊन राहिला, एक एक तारा निखळून राहिला, एक एक तारा निखळून राहिला. आणि आमचा सुद्धा नंबर लागणारच, असंच कोणीतरी आमच्याविषयी बोलणारच. पण हे मी अगदी बोलतो आहे ते फ्रॉम द रूट ऑफ द हार्ट बोलतो आहे, बरोबरचं नाही. आमचं प्रेम होतं, मैत्री होती, नोकरीतली तशीच मैत्री या नात्यानं. मला वाटतं मोहिते साहेबांच्या नागपूरच्या घरीसुद्धा मी भरपूर वेळा गेलो रिटायरमेंटनंतर, पण साहेबांनी आपुलकी शेवटपर्यंत कायम ठेवली. असो, मित्र गेला, एक सबॉर्डिनेट गेला, हार्ड वर्कर गेला, कसं तरी वाटतं आहे. आणि एकेकाचा नंबर लागणारच आहे, लागतोही आहे. आज कोणी सुपात आहे, कोणी जाच्यात आहे. असो मित्रांनो, मी मला जे दुःख झालं ते व्यक्त केलं. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, ही नम्र प्रार्थना. आणि मुलते कुटुंबियाच्या दुःखात खंडाळलेले कुटुंबीय सहभागी आहे, त्यांचे जे वारसदार आहेत, कुटुंब आहेत, त्यांना मोहिते साहेब गेल्याबद्दल जे दुःख झालं असेल ते फिरण्याची परमेश्वर ताकद देवो, एवढी प्रार्थना करून परत एकदा या माझ्या मित्राला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे. अजूनही त्यांचा तो हसरा चेहरा, तगड उंच व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर येतं आहे कराडचं. थँक्यू मित्रांनो. दुःखी अंतकरणाने मी माझा निरोप घेत आहे आणि श्रद्धांजलीपर माझ्या भावना मी जेवढ्या व्यक्त केल्या त्या आता बंद करतो आहे. थँक्यू.